लाठीचार्ज प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत छावा संघटनेच्या वतीने 13 मैल इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती। जालना प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, दोषींवर त्वरित कारवाई करावी, मराठा जातीला कुणबी तत्सम जात घोषित करून सरसकट मराठा जातीचा राज्य ओबीसी यादीत समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने 13 मैल सोलापूर विजापूर हायवे दक्षिण सोलापूर येथे रास्ता रोको अर्थात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। सदरच्या आंदोलनात छावाचे योगेश पवार, गणेश मोरे, रतिकांत पाटील, विश्वजीत चुंगे, विजय ढेपे यांच्यासह समाजातील बांधव आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। तर या आंदोलनाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दिलाय। आजचा जो चक्का जाम आहे ते आमच्या भावना किती स्फोटक आहेत हे पोचवण्यासाठी संविधानिक पद्धतीने चक्का जाम आहे। हे शासनाकडे संबंधित विभागाकडे गृह सचिव असतील किंवा फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित दादा यांच्याकडे शासन म्हणून जे आहेत यांच्याकडे पोचावे म्हणून आहेत। आणि ह्याच्यामध्ये आज आम्ही शांततेमध्ये आहे, उद्या भविष्यात ह्या गोष्टींना तुम्ही जर असंच दाबत असेल, समाज भावना असंच दाबून ठेवत असतील, तर त्याचा आज ना उद्या मोठा स्फोट होऊ शकतो। शेवटी एक नियम आहे, अणुबॉम्बचा जसं नियम आहे, जेवढा दबाव जास्त तेवढा स्फोट मोठा, तुम्ही जेवढ्या दाबचान तेवढा स्फोट मोठा होणार आहे। भविष्यात तुम्हाला कुठं हिंडणंसुद्धा नातीनो होईन, हिंड मुंबईमध्ये सुद्धा विधानसभेतमध्ये विधानभवनामध्ये सुद्धा बसणं तुमच्यासाठी अवरोध होऊन जाईल। त्याच्याने तुम्ही समाज भावनाचा मान ठेवून एस पी जे दोषी तुषार दोषी जे आहेत, एस पी आणि संबंधित जे दोषी आदिवासी जे आहेत त्यांच्यावरती विनयभंगाचा आधी गुन्हा नोंदवा। तुम्ही आमच्या बायकाच्या अंगावरती हात टाकल्यापर्यंत तुमची धाडत जात असेल तर हे असे हे जर शिवशाही असं होती तर अशा माणसाची हात छाटण्याची सजा भेटत होती। त्याच्याने तुम्ही अशा माणसांना आधी सस्पेंड करून त्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे नोंदवा ही आमची मागणी आहे। तसंच आमची अजून एक मागणी आहे, 50% आत OBC मधनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं, त्याच्या 50% पुढं पिढं SC म्हणजे काय नवीन सामाजिक रण ESN SC BC काही नाही, OBC म्हणजे OBC। तुम्ही जर 30-32% समाजांना एवढं भीत असेल तर आमची संख्या 50% आहे। तुम्हाला संख्येमध्ये सांगायचं असेल तर संख्येमध्ये सांगतो, आमची संख्या 50% आहे आणि 198 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्या एवढा मताधिक्य समाजाकडे आहे। त्याच्याने शिंदे, फडणवीस, अजितदादा यांनी ही गोष्टी आठवणीत ठेवाव्यात। आणि जे फडणवीस साहेबांना जे तानात छोट्या माहिती देत असतील किंवा एकनाथ शिंदे साहेबांना जे छोटं नाट्य सांगत असतील त्यांनी अशा भामट्या माणसापासून सावध वारावं। आणि जे समाजाचे चमचे म्हणून तिथं जाऊन भेटत असतील त्या चमच्यांनाही सावध वारावं ही आमची भूमिका आहे।